तर त्यांचं जे सरकार होतं कुठलंही सरकार संख्येबळेवरच असतं कुठलं सरकार ज्याच्यामध्ये फिगर नाही असं एकतरी सरकार मला दाखवा अजित पवार काय संध्याकाळी बोलले की काय ते असं मध्ये मध्ये काहीतरी बोलत असतात मी मगाशीच कुठेतरी बोललो अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत महाराष्ट्राचे पण त्यांचा प्रभावच पडत नाही आज महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता आहे की नाही असं कळत नाही दिसत नाही वाचण्यात कुठे येत नाही म्हणून मी पण आहे असं दाखवण्यासाठी ते कुठल्या तरी स्टेटमेंटद्वारा किंवा काहीतरी बोलून मी पण आहे विरोधी नेता आहे असं दाखवायचा प्रयत्न करतात पण त्यांचा प्रभाव विरोधी पक्ष नेता म्हणून पडत नाही जेव्हा दाखवायची वेळ येते तेव्हा अजित पवार पळून जातात त्यांना काय सुचत नाही अशी अनेक प्रसंग अजित पवार यांच्या आयुष्यात घडलेले आहेत म्हणून संख्याबळावर हे सगळं चालतं तर संख्याबळावरच चालतं ना मग ठाकरे सरकार कोणाच्या बळावर होतं जे काय त्यांना आकडे आले है। ते तिघं एकत्र आलं आले म्हणून आले म्हणून अजित पवारांचं हे म्हणतो ना फालतू स्टेटमेंट आहे ह्याला उत्तर द्यायची पण काही गरज नाही